सूत्रामध्ये आपण घातांकाचा गुणाकार भागाकार कंसाच्या बाहेर घातांक असतात त्यांचा गुणाकार कसा करतात ते शिकलो. आता आपल्याला पूर्ण वर्ग संख्येचे वर्गमूळ कसे करतात ते बघायचे. बघा तीनाचा वर्ग किती येतो, तीन म्हणजे तीन दोन वेळा तीन गुणिले तीन बरोबर नऊ, म्हणजे तीनाचा वर्ग नऊ आला बरोबर. मग आता वर्गाच्या उलटी क्रिया म्हणजे विरुद्ध क्रिया म्हणजे वर्गमूळ, म्हणून नवाचा वर्गमूळ काय, नवाचा वर्गमूळ आला तीन. सोळा, सोळाचा वर्गमूळ किती, हे वर्गमूळाचं चिन्ह आहे, सोळाचा वर्गमूळ किती, तर मग सोळाचा वर्गमूळ आहे चार गुणिले चार बरोबर. म्हणजे सोळाचा वर्गमूळ काय आला, जेव्हा आपण हे वर्गाच्या बाहेर काढू म्हणून चारचा वर्ग, जेव्हा आपण चिन्हाच्या बाहेर संख्या काढतो तेव्हा एकच घ्यावं लागेल म्हणजे चार, म्हणजे सोळाचं वर्गमूळ काय आलं चार बरोबर. आता पंचवीसचं वर्गमूळ काय, पंचवीस संख्या आहे म्हणजे पंचवीस म्हणजे काय बरोबर पाच गुणेला पाच, जेव्हा आपण चिन्ह बाहेर काढू त्या आपल्याला एकच पाच घ्यावं लागतील म्हणजे पाच, म्हणजे पंचवीसचं वर्गमूळ काय आहे पाच. आता तुमच्या लक्षात आलं असेल वर्गमूळ म्हणजे काय बरोबर. अजून एक उदाहरण घेऊ आपण, एक्क्याऐंशी चं वर्गमूळ किती, हा मग आता एक्क्याऐंशी म्हणजे काय नऊ गुणिले नऊ, आता चिन्हाच्या बाहेर निघायचंय म्हणून फक्त एकच नऊ घ्यायचे, म्हणजे एक्क्याऐंशी चं वर्गमूळ आलं एक्क्याऐंशी चं वर्गमूळ बरोबर नऊ बरोबर. चला मग आता आपण सराव संच तीस घेऊ. सराव संच तीस त्यामध्ये वर्गमूळ काढा, वर्ग मूळ काढा. आता वर्गमूळ काढताना आपण वर्गमूळ पद्धतीचाच वापर करू. आपण जसे लसावी मसावीसाठी मूळ अवयव पाडत होते तसंच वर्गमूळ काढण्यासाठी सुद्धा आपल्याला मूळ अवयव पाडावे लागतात. चला त्यातलं पहिलं गणित घेऊ आपण. पहिलं गणित आहे सहाशे पंचवीसचे वर्गमूळ काढा, सहाशे पंचवीसचे वर्गमूळ. मग आता आपल्याला मूळ अवयव पद्धती माहिती आहे त्या पद्धतीने आपण वर्गमूळ अवयव पाडू द्यायचे. चला सहाशे पंचवीस याला अगोदर दोनाने भाग जाईल का, नाही जाणार कारण एक स्थानी पाच अंक आहे म्हणून दोनाने भाग जाणार नाही. तिनाने जाईल का, पाच दोन्ही पाच दोन सात, सात सात तेरा, तर या तेराला तिनाने भाग जाते म्हणून या संख्येला सुद्धा तिनाने भाग जाणार नाही. पाचाने जाईल कारण का संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच असेल तर त्या संख्येला पाचने भाग होतो, इथं पाच आहे म्हणून या संख्येला पाचने भाग जाईल. चला पाच आहे की पाच उरले दोन, एक आणि बारा झाले, पाच दुने दहा उरले दोन, पाचा पाचा पंचवीस, आता या संख्येला सुद्धा पाचनेच भाग जाईल. पाच दुने दहा उरले दोन, पाचा पाचा पंचवीस, परत या संख्येला सुद्धा पाचनेच भाग जाणार आहे, पाचा पाचशे पंचवीस. आता आपण दोन दोन जोड्या घेतो वर्गमूळ काढताना, मग या वयाच्या आता सहाशे पंचवीसचे मूळ अवयव काय आले, पाच गुणिले पाच गुणिले पाच गुणिले पाच. मग वर्गमूळ काढताना आपण दोन दोन जोड्या घेतो, ही एक जोडी आणि ही एक जोडी, आणि दोघं जोड्याचा या पाचाचा एक पाच आणि या जोडीतला एक पाच, म्हणून पाचा पाचा पंचवीस, म्हणून सहाशे सहाशे पंचवीसचे वर्गमूळचं चिन्ह वर्गमूळ बरोबर पंचवीस. कारण या दोन जोड्यातली एक अंक घ्यायचा, या दोन जोड्या या जोड्यातला अंक एक घ्यायचा, पाचा पाचा पंचवीस, कारण ते वर्गमूळ आहे. घनमूळ असतात आपण तीन तीन अंक घेतो, घन म्हणजे तीनचा होतो आणि तीन तीन, वर्ग दोनचा होतो म्हणून दोन दोनच्या जोड्या घेतल्या आपण, दोनच्या जोड्यापैकी एक आणि ह्या दोनच्या जोड्यापैकी एक, पाचा पाचा पंचवीस. अजून पुढचं उदाहरण घेऊ आपण, दोनशे एकोणनव्वद. पुढचं उदाहरण आहे दोनशे एकोणनव्वदचे एकोणनव्वदचे वर्गमूळ काढा, दोनशे एकोणनव्वदचे वर्गमूळ किती, दोनशे एकोणनव्वदचे वर्गमूळ किती. चला मग मूळ अवयव पद्धतीने अवयव वाढ आपण, दोनशे एकोणनव्वद दोनाने भाग जाणार नाही कारण एक स्थानी नऊ आहे
आठ दोन दहा नऊ एकोणीस म्हणजे एकोणीस तीनने भाग तीनने भाग जाणार नाही बरोबर. आता भाग काय जाईल चाराने पण जाणार नाही, पाचाने पण जाणार नाही, सहाने पण जाणार नाही, सातने सात्री एकवीस, सात चौक अठ्ठावीस, सातने पण जाणार नाही, आठने आठने जाणार नाही, नऊने नऊने पण जाणार नाही, अकराने अकरा एक अकरा अकरा दोन्ही बावीस अकराने जाणार नाही, बाराने नाही, सतराने जातो का ते बघू. चला मग सतराने बघू, सतराने जातो का बघू, दोनशे एकोणनव्वद भागिले सतरा, सतरा एक सतरा उरला एक, उरला एकोणीस, सतरा साधे एकोणीस सहाशे, सतरा साधे एकोणीस सहाशे बरोबर म्हणजे सतराने भागतो, सतरा सतरा आणि परत सतरा सतराने भागतो म्हणून एक एक म्हणजेच आपलं वर्गमूळ काय आलं. आता आपण अवयव लिहितो आपल्या पद्धतीनं. चला दोनशे एकोणचे मूळ अवयव बरोबर सतरा गुणिले सतरा, तर जोडीपैकी आपण एकच घेतो म्हणून आपण फक्त सतरा घेऊ म्हणून दोनशे एकोणचे वर्गमूळ किती आले सतरा बरोबर. जोडीपैकी आपण एकच संख्या घेतो म्हणून दोनशे एकोणच वर्गमूळ सतरा आहे किंवा एक हजार एकोणनव्वदचे वर्गमूळ काढा. आता चला परत आपण मूळ अवयव पद्धतीचा वापर करू. चला एक हजार एकोणनव्वद, चला आता पहिले दोनांचा भाग जाणार असतील शेवटी नऊ असल्यामुळे तिन्हाने जातो का, आठ आणि एक नऊ, नऊ नऊ अठरा, अठराला तिन्हाने भाग जातो म्हणून याला तिन्हाने भाग जाईल, तीन त्रिक नऊ उरले एक झाले अठरा, तीन तीन सात अठरा उरले नऊ, तीन त्रिक नऊ ओके, सहा तीन नऊ तीन बारा याला सुद्धा तिन्हाने परत भाग जाईल कारण तीन सहा तीन नऊ नऊ तीन बारा बारा तिन्हाने भाग जातो म्हणजे तिन्हाने भाग जाईल, तीन एक तीन, तीन दोन सहा, तीन एक तीन, आता तिन्हाने भाग जाईल का, दोनने तीन चारने जा, चाराने नाही, पाचाने नाही, सहाने नाही, साताने नाही, साताने सात एक सात, पाच एकावन्न नाही, सातने जात नाही, आठाने नाही, नवाने नाही, दहाने नाही, अकराने अकराने देऊन पाहू. चला अकरा एक तिकडे देऊन पाहू आपण, एकशे एकवीस भागेला अकरा, अकरा एक अकरा उरला एक, अकरा एक म्हणजे अकराने पूर्ण भाग जातो, अकरा एक अकरा ओके. चला माझा वर्गमूळ काढू, अगदी सोपं आहे वर्गमूळ काढणं, दोनशे एकोण सॉरी एक हजार एकोणनव्वदचे मूळ अवयव काय आले आपले, तीन गुणेले तीन गुणेले अकरा गुणेले अकरा, तर जोडीपैकी ए हे तीन घेतले आणि या जोडीपैकी अकरा घेतले म्हणजे काय आलं उत्तर, अकरा त्रिक तेहतीस म्हणजे एक हजार एकोणनव्वदच्या वर्गमूळ हे तेहतीस आहे म्हणजे एक हजार एकोणनव्वदचे वर्गमूळ हे तेहतीस आहे. अगदी सोपं उदाहरण आहे. चार हजार शहाण्णवचे वर्गमूळ काय, चला शहाण्णव शहाण्णव म्हणून मूळ अवयव पद्धत घेऊ आपण. चला चार हजार शहाण्णव दोनाने भाग जाईल कारण शेवटी सहा आहे म्हणून, बे बे दुनी चार, बे शून्य शून्य, बे छोक आठ, बे आठे सोळा दोन्ही बाहेर, बे एक बे, बे शून्य शून्य, बे दुनी चार, बे छोक आठ, अजून दोनाने भाग जाईल, बे पंच दहा, बे एक बे दुनी चार, परत दोनाने भाग जाईल कारण शेवटी दोन येत आहे, बे दुनी चार, बे दोन चार एक गुला अकरा, बे पंच दहा, बे सक बारा, परत दोनाने भाग जाईल अजून. चला बे एक बे दुनी चार, बे आठे सोळा, परत दोनाने भाग जाईल, बे सक बारा, बे छोक आठ, परत दोनाने भाग जाईल, बे त्रिक सहा, बे दुनी चार, परत दोनाने भाग जाईल, बे एक बे सक बारा. आता आपलं इथपर्यंत आपण इथे पुढे सुरुवात करू, इथे आपल्याला सोळा आले, परत सोळा दोनाने भाग जाईल, हा बे आठे सोळा, परत दोनाने भाग जाईल, बे चोक आठ, परत दोनाने भाग जाईल, बे दोन्ही दोन्ही एक, बघा किती दोन दोन आले शेवटपर्यंत दोनाने भाग केला, दुसऱ्या संख्येचा भागाचा गरजच पडली नाही. आता आपण वरती लिहूया, चार हजार शहाण्णवचे मूळ अवयव लिहायचे आपल्याला, या दोन पैकी एक घेऊ एक घेतला, या दोन पैकी एक दोन घेतला, या दोन पैकी एक दोन घेतला, या दोन पैकी
एक दोन घेतला या दोन पैकी एक दोन घेतला आणि या दोन पैकी एक दोन घेतला तुमच्यासाठी वर्गमूळ म्हणजे वर्गाच्या उलटी प्रक्रिया वर्ग दोनचा असतो म्हणून हे दोन दोनच्या आपण जोड्या सगळ्यांच्या घेतलेल्या आहेत त्यापैकी एक घेतला मग किती आला आपला उत्तर आता बेदुनी चार चार दुनी आठ आठ दुनी सोळा सोळा दुनी बत्तीस बत्तीस दुनी चौसष्ट म्हणजेच 4096 चे वर्गमूळ बरोबर 64 ओके okay.